आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्थिक विषयामध्ये विश्वास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि आपले व्यवहार हे अत्यंत पारदर्शकपणे चालले तर ग्राहक आपल्याकडे व्यवस्थित राहतो आणि विश्वासाने आपल्याशी निगडीत राहतो. जनता बँक ह्यामध्ये कायमच ह्या गोष्टीला प्राधान्य देते. चौंडेश्वरी बँकेचं विलीनीकरण करताना जनता सहकारी बँकेने जे उद्दिष्ट ठेवलेलं होतं ते अशा दृष्टीने की ज्या ठिकाणी जनता बँकेच्या शाखा नाहीत अशा ठिकाणची ही बँक 9 शाखांसह आपल्याला मिळते आहे आणि त्यामध्ये फायदा तोटा तर हा निश्चित बघितला गेलाच, पण सहकाराचा आणि बँकेचा पायाही विस्तृत होईल. आणि आज महाराष्ट्र ज्या सहकार चळवळीमध्ये भारतामध्ये अग्रगण्य आहे त्याचा एक पाया ह्या निमित्ताने वाढेल आणि सहकाराबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल. कारण तळागाळातल्या लोकांना सेवासुविधा बँकिंग करण्यासाठी सहकार क्षेत्र एवढं चांगलं कोणतंच साधन नाही. थेट ग्राहक थेट तिथल्या लोकांशी संपर्क साधता येतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेता येतात आणि हाच कायम बँकेचा प्रयत्न राहिलेला आहे. जनता सहकारी बँकेने विलीनीकरणाबाबत 1976 कोकणातील कोकण अर्बन रत्नागिरी अर्बन ही बँक आपल्यात विलीनीकरण करून हा पांडा पाडलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे जनता बँक ही अनेक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टींचे पांडे पाडण्यात जनता बँक ही अतिशय महत्त्वाची भूमिका करते आहे. आज आपण इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी बँक ही जनता बँकेत विलीनीकरण करून घेत आहोत. विना सहकार नाही उद्धार असा सहकाराचा एक मंत्र आहे, पण जनता बँक हे त्याच्या आधी एक नेहमी लाईन जोडते, विना संस्कार नाही सहकार आणि विना सहकार नाही उद्धार ह्या तत्वावर आम्ही आपलं काम करत असतो.